एनवायरमेंटल कॉन्जर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, पर्यावरणीय पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ एनवायरमेंटल पोल्युशन ऑकर्स ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर बघा, पर्यावरणीय प्रदूषणाचे हानिकारक परिणाम सजीवावरती होतात. हॅव यू सीन सम एक्झाम्पल ऑफ दिस इन युअर एरिया? या प्रकारची उदाहरणं तुमच्या एरियात तुम्ही परिसरात पाहिले आहेत का? आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅज बीन रिचली डायव्हर्स. तर बघा, आपली सजीवसृष्टी विविधतेने नटलेली आहे. तर इट कन्सिस्टेड ऑफ व्हरायटी ऑफ प्लांट अँड ॲनिमल. त्यात अनेक प्रकारची वनस्पती व प्राणी अस्तित्वात आहेत. However, we are not able to see some specific animals about which we had listened from our earlier generation. पण यामध्ये सुद्धा अनेक असे प्राणी व वनस्पती असतात ज्यांच्याबद्दल आपण मागील पिढ्यांकडून ऐकलेले असते, पण ते आता पाहायला मिळत नाहीत. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? याला जबाबदार कोण? तर बघा, बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम इकोसिस्टम अँड जेनेटिक व्हेरिएशन विद इन अ स्पीसीज. तर बघा, जैवविविधता म्हणजे काय? थोडक्यात सांगितलं त्यांनी, निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवामधील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था, या सर्वामुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. तर बघा, पुन्हा ह्या बायोडायव्हर्सिटीचे तीन प्रकार आहेत. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट थ्री डिफरंट लेवल. जैवविविधता ही तीन पातळ्यावरती दिसते. पहिला प्रकार जेनेटिक डायव्हर्सिटी, ज्याला आपण अनुवांशिक विविधता म्हणतो. तर काय म्हटलं पाहिजे त्याबद्दल? ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज इन जेनेटिक डायव्हर इज जेनेटिक डायव्हर्सिटी. एकाच जातीतील सजीवामध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवांशिक विविधता होय. तर उदाहरण बघायचं, इच ह्युमन बीइंग इज डिफरंट फ्रॉम अदर. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पॉसिबिलिटी ऑफ वायपिंग आउट ऑफ आउट द स्पीसीज अराइजेस इफ देर इज डिक्रीज इन डायव्हर्सिटी विद इन द स्पीसीज हुज मेंबर्स इन्वॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर बघा, पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवामधील हे अनुवांशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका होतो. दुसरा प्रकार आहे स्पीसीज डायव्हर्सिटी, प्रजातीचे विविधता. इनॲब्रेबल स्पीसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर्स इन द नेचर. दिस इज कॉल्ड ॲज स्पीसीज डायव्हर्सिटी. स्पीसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड वेरियस टाइप्स ऑफ प्लांट ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळतात, यालाच प्रजातीची विविधता असं म्हणतात. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. ठीक आहे, आणि शेवटचा प्रकार काय बघा मग याच्यामध्ये, इकोसिस्टम डायव्हर्सिटी, परिसंस्थेची विविधता. मेनी इकोसिस्टम आर प्रेझेंट इन इच रिजन. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था आढळतात. इकोसिस्टम इज फॉर्म्ड थ्रू द इंटरॅक्शन बिटवीन प्लांट ॲनिमल देअर हॅबिटॅट अँड चेंजेस इन एन्व्हायरमेंट. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थांची निर्मिती होते. इच इकोसिस्टम हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक ॲनिमल प्लांट मायक्रोब्स अँड बायोटिक फॅक्टर. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैवी घटक वेगवेगळे असतात. इकोसिस्टम हार ऑल्सो ऑफ टू टाइप्स आर नॅचरल अँड आर्टिफिशियल. आणि याशिवाय परिसंस्थेचे दोन प्रकारात वर्गीकरण होते, नैसर्गिक व मानवनिर्मित परिसंस्था. देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ ह्युमन बीइंग टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट फॉर वेलफेअर ऑफ एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. सर्व सजीवसृष्टीच्या कल्याणासाठी मानवाची पर्यावरणाप्रती सकारात्मक भूमिका असणे गरजेचे आहे. फॉर दिस पर्पज फॉलोइंग रूल्स आर इम्पॉर्टंट. यासाठी पुढील भूमिका महत्त्वाच्या आहेत. कोणकोणते आहेत बघा रोल मग? यू कॅन बी कॉन्झर्वेटर, ऑर्गनायझर, गाईड, प्लांट फ्रेंड एटसेट्रा. संरक्षक, संघटक, मार्गदर्शक, वृक्षमित्र, यापैकी कोणती भूमिका तुम्हाला करायला आवडेल व त्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल त्याचे वर्णन करा. डिस्क्राईब युअर रोल विच टू यू परफॉर्म अँड युअर प्लान्स फॉर दॅट रोल. म्हणजे यापैकी कोणती भूमिका तुम्हाला पार पाडायला आवडेल पर्यावरण मित्र म्हणून.